मुख्यमंत्री श्री एकनाथराव शिंदे साहेब यांनी पदभार स्वीकारताना आपल्या कार्यालयात धार्मिक विधी केली असं कळतं। महाराष्ट्र हे पुरोगामी राष्ट्र आहे आणि महाराष्ट्राचं मंत्रालय असेल किंवा विधान भवन असेल किंवा विधिमंडळाचं कामकाज हे भारतीय संविधानावर चालतं। शिंदे साहेब धार्मिक आहेत याबद्दल आमच्या मनात आदरच आहे, दुमत असण्याचं कारण नाही, मात्र पूजा आणि विधीचे अधिकार हे आपल्या घरातच असावेत। अशा प्रकारे सेक्युलर राष्ट्रामध्ये जर पूजाविधी मांडण्याचा थाट मुख्यमंत्र्यांकडून होत असेल तर निश्चितच ही गोष्ट अत्यंत निंदनीय आहे। भारतीय संविधानाच्या राईट टू रिलीजन अनुसार 25, 26, 27 ह्या ज्या काही कलमा आहेत 28 यामध्ये धर्मस्वातंत्र्याचा अधिकार आहे, मात्र अशा ठिकाणी जिथे शासकीय कार्यालय आहेत तिथे कुठल्याही प्रकारचा धार्मिक पूजाविधी होता कामा नये। हा संविधानाचा एक प्रकारे अपमान आहे। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी अशा प्रकारची पूजा त्यांच्या ऑफिसमध्ये केल्यानंतर या महाराष्ट्रात खरोखर लोकशाही जिवंत आहे का याचं चिंतन पण यानिमित्तानं झालं पाहिजे, कारण ही गोष्ट लोकशाहीला मारक आहे। मी या गोष्टीचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो।